कोपरासातीचे नाग परिसरात भीतीचे वातावरण। भक्ष्याच्या शोधात विषारी सापांचा शिरकाव मानवी वस्तीत वाढला असून दोन कोबरा नागांनी कल्याणमध्ये धुमाकूळ घातलाय। एक कोबरा नाग मुशीच्या गोठ्यात तर दुसरा कोबरा नाग रिंग रोडवर फणा काढून बसल्याचं नागरिकांना दिसून आलं। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे रोडला नरेंद्र बहादूर यांच्या म्हशीच्या गोठ्यामध्ये 5 फुटी कोबरा नाग आढळून आला। हा नाग 2 दिवस गोठ्याभोवती असल्याची माहिती नरेंद्र यांनी दिली असून सुदैवाने म्हशींना नागानं दंश केलं नाही। सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी गोठ्यात जाऊन या नागाला पकडलंय। तर दुसरीकडे कल्याण टिटवाळा मार्गावर असलेल्या रिंग रोडवर फणा काढून बसलेला 3.5 फूट लांबीचा नाग दिसून आला। रस्त्यावरून जाणाऱ्या सौरभनं सर्पमित्रांना कळवताच घटनास्थळी येऊन सर्पमित्रांनी या कोबरा नागाला पकडून पिशवीत बंद केलं। दोन्ही नागांना कल्याण वनपाल अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।